देशात 2015 साली सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेमुळे अनेकांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगाराचा लाभ होत आहे. अकोला जिल्ह्यातील वैदेही विष्णू सराफ महाविद्यालय ही योजना यशस्वीपणे राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून कम्प्युटर हार्डवेअर असिस्टंट, बेसिक ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस, DTP, मोटर मेकॅनिक यासारखे विविध अभ्यासक्रम मोफत शिकवले जातात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबतच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यांमधून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, त्यामुळे स्थलांतराची संख्या घटली आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत इथे शिक्षण घेत आहोत टॅलीचं, आणि हा कोर्स पूर्ण फ्रीमध्ये आहे, आणि आमचे जे सर टीचर आहेत ते आम्हाला कोऑपरेट करतात, खूप समजावून सांगतात लिहायचं वगैरे सर्व, खूप छान शिक्षण देत आहेत, आणि आमचे फ्रेंड्स पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. या कोर्सच्या अंतर्गत आम्हाला कुठे पण रोजगार मिळू शकतो, आणि बेरोजगारांना पण रोजगार मिळण्याची आवश्यकता असते. अकोल्यातले शिक्षण घेतलेले विद्यार्थी बाहेरगावी नोकऱ्या करत असून चांगला पगारही मिळवत आहेत. भारत सरकारचा कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत काही कोर्सेस शिकवले जातात, त्या विद्यार्थ्यांना म्हणजे मोफत सर्व शिकवलं जात आहे. आजच्या तारखेला माझ्याकडे 150 विद्यार्थी असून त्या 150 विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या कोर्सेचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ह्याच विद्यार्थ्यांना पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील मल्टीनॅशनल कंपन्याला बोलवून दरवर्षी एक रोजगार मेळावा आम्ही घेत असतो. रोजगार मेळाव्याच्या व्यतिरिक्त यांना वर्षातून 3 आम्ही मुलांना प्लेसमेंटसाठी वेगवेगळ्या कंपनी बोलवून त्यांच्या माध्यमातून आज विद्यार्थी आमच्याकडचे विद्यार्थी औरंगाबाद, पुणे येथील कंपन्यांमध्ये जॉईन झालेले आहेत. आणखी त्यांना पेमेंट पण चांगला भेटत आहे.